ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात, धनंजय महाडिक. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सद्यस्थितीला आजच्या घडीला कोल्हापूर हातकणंगले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडेच आहे. शिंदे गटाने बैठका घेणं हे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या आहेत. आपकी बार 400 पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनताची तयारी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे. पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आहे. लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार आहे, असे महाडिक म्हणाले. गोकुळच्या एमडींनी देखील अनेक कारभार केलेले, त्याच्यावर देखील ताशेरे उडत, त्यांचं काय करायचं असं आव्हान सोशल मीडियातून होते. मी महाडिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की त्या गावगुंडांनी काही प्रकार केले म्हणून आपण सभ्यतेनं आपण आपली संस्कृती सहकार जपण्याच्या दृष्टिकोनातून माजी आमदार माधवराव माडिक साहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे तो जपत आपण अशा पद्धतीची कुठलीही चुकीचं वर्तन, गैरवर्तन किंवा कुणाला मारहाण करण्याबाबतच्या पोस्ट किंवा अशा पद्धतीचा प्रकार करता कामा नये, अशा पद्धतीचं आवाहन मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना करतो. साधारण फेब्रुवारी एंड पर्यंत 40 बसेस येतील असं अपेक्षित आहे. 40% हा 40 बसेस मी याच्यावरून सांगितलं की दिल्ली दरबारी केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये 5000 बसेस ते खरेदी करत आहे आणि या 5000 बसेसचा पहिला लॉट 40% जो आहे तो फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार आहे आणि काही बसेस मिळतील आणि उर्वरित जे आहेत त्या 3 महिन्यामध्ये. अशा पद्धतीची परवा एक बैठक झाली, त्यामध्ये आता तरी सध्या ती स्थिती आहे. माझा पाठपुरावा चालू आहे. साहेब कालच्या मी नेहमी सांगत आलेलो आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सत्ता नसली की ते काय वाटेल ते बरळतात. जो प्रश्न माननीय पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे, 2.5 वर्ष ते सत्तेमध्ये होते. 2.5 वर्षामध्ये आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेलं आहे की फॉर्म्युला जो राज्यस्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे 30-30-30% शिवसेना 30, भारतीय जनता 30 आणि राष्ट्रवादी 30 आणि 10% हा विरोधी पक्षांना द्यायचा अशा पद्धतीचा फॉर्म्युला राज्यस्तरावर ठरलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं, 2.5 वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं 10% काय 10 रुपयेसुद्धा आम्हाला दिलेले नाहीत. जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा. जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही तर आज मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा आणि योग्य ते विकासाची कामं असतील त्या संदर्भात 10% सोडून सुद्धा अधिकचा निधी लागत असेल, काही महत्त्वाचे प्रकल्प असतील तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत, ते त्याबाबतीत विचार करतील. आमचे चंद्रकांतदादा सक्षम आहेत, त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे. असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू. नवीन वर्षाला सुरुवात, राज्यसभेचे खासदार नसता तर तुम्ही क्लेम केला असता? राज्यसभेचे खासदार नसतो तरी आणि राज्यसभेचा खासदार असलो तरी पक्ष जो सांगेल तोच निर्णय माझा असणार आहे. पक्षानं जर मी समजा मी आज खासदार नसतो आणि पक्षानं सांगितलं असतं की तुम्हाला उभारता येणार नाही तरी मला थांबावं लागलं असतं आणि आज राज्यसभेचा खासदार असलो आणि जरी तरी मला पक्षानं सांगितलं की तुम्हाला लढवावं लागेल तरी मी आम्हाला लढवावी लागेल. कारण पक्षाचा आदेश मानून काम करणारे आम्ही मंडळी आहोत. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत. डीपीडीसीच्या निधीवरून सतेज पाटलांनी आरोप केला, ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत, त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं, भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं. भाजपच्या तिकिटावर शिवसेनेचे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना. काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही, ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये. आमच्या अंतर्गत विषय आहेत, आम्ही ठरवू, त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे. भाजप एक जागा दोन्हीपैकी घेण्यासंदर्भात आग्रही यापूर्वी होतं, चंद्रकांतदादांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, आपण देखील या संदर्भात काही आता पक्षाला काही सूचना? नाही, मी वेळोवेळी हे सांगत आलेलो आहे की आज भीतीला दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या. जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूरमधल्या दोन्हीपैकी एखादी जागा जर भाजपला मिळाली, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं, तर आमची तयारी आहे. धनंजय महाडिक म्हणून खरं तर गेल्या
काल केसरकर असतील किंवा उद्योगमंत्री आहेत, त्यांनी काल सर्किट असलं बैठक घेतली. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती, पण कुठेतरी लोकसभेचे पडदे मागलेले आहेत. कोल्हापुराने हातकलंगले, शिंदे गटालाच मिळालं पाहिजे अशा प्रकारचा दावा त्यांचा आहे. कसं बघता, कारण भाजपची ताकद पाहता तुम्हाला हा मतदारसंघ हवा आहे असं अनेक वेळेला तुम्ही इच्छा बोलून दाखवली. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या आज राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या फॉर्म्युलानुसार आज मितीला कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना गटाकडे आहेत, आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं बैठका घेणं, तयारी करणं, चाचपणी करणं हे क्रमप्राप्त आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींनी देशभरामध्ये विकासाचा आता जो रथ सुरात किंवा घोडदौड सुरू आहे, त्यानुसार देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचीसुद्धा तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा, कोल्हापूरमध्ये सुद्धा, अगदी बूथ स्तरावर हे आज नाही, गेले वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या तयारीसाठी आम्ही कार्यरत आहोत. जो नारा प्रधानमंत्री मोदींनी दिलेला आहे की अब की बार 400 पार, तो आकडा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता आम्ही सगळेजणं यामध्ये सहभागी आहोत. ज्या पद्धतीनं शिवसेनेने काल बैठक घेतलेली आहे, अशा आमच्या शेकडो बैठका भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वर्षभरामध्ये सुरू आहेत, आणि नजीकच्या काळामध्ये आणखीन त्या तीव्र होतील. घराघरापर्यंत पोचणं, आज प्रधानमंत्री मोदींचा विकसित भारत संकल्पनेचाही रथ तो गावागावामध्ये पोचतो आहे, गावागावामध्ये लाभार्थी जोडले जात आहेत. म्हणजे पक्ष म्हणून आम्ही आपले उमेदवार, मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे असतील, तर ते जे कोण उमेदवार पक्ष देईल त्यांना ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन प्रधानमंत्री मोदींचे हात बळकट करणं यासाठी आम्ही कार्यरत आहोत. कालचा दिवस जो होता तो महाराष्ट्रातल्या सहकारातला एक सर्वात काळा दिवस आपल्याला म्हणावा लागेल. कारण ऊस वेळेवर गेला नाही म्हणून MD-ना गुंडांकरवी खाली ओढून, लाथाबुक्क्यानं मारून, रक्तबंबाळ करून, मुक्काम मार मारून, कपडे फाडून रस्त्यावर मारणं हे महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं. खरं म्हणजे सतेज पाटील यांनी काल सकाळी एक बैठक बोलवलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं उचकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतकरी त्यात कमी होते, त्यांचे गुंड त्यामध्ये जास्त होते, आणि हे पूर्वनियोजित कट करून ज्या रस्त्याने MD निघाले होते त्याची पाळत ठेवून त्यांना रस्त्यावरती अडवून त्यांना तिथं मारहाण, अमानुषपणानं मारहाण करणं. MD हे एक मोठं पद आहे, एक संस्था चालवणारे ते एक अधिकारी असतात, आणि अशा व्यक्तींना मारहाण करणं हे म्हणजे त्यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलेलं आहे. याचा खरे पार्श्वभूमी अशी आहे की 5-7 महिन्यापूर्वी राजाराम कारखान्याची निवडणूक झाली आणि ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती. या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याच्या सभासदांनी बंटी पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव केला. चारी मुंड्याचीत 21-0 निकाल लागल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले होते. खरं म्हणजे ते मनोरुग्णच आहेत, पण त्या अशा पराभव ते पचवू शकत नाहीत, आणि त्याचं दर्शन त्यांनी काल दिलेलं आहे. संदीप नेजदार जो सगळ्यात अग्रभागी होता तो त्यांचा उजवा हात आहे. हा गुंड संदीप नेजदार याचा सगळा ऊस राजाराम कारखान्याला गेलेला आहे ऑलरेडी, तरीसुद्धा तिथं येणं आणि आमचा ऊस न्यायला जात नाही म्हणून सांगणं, ऊस न्याय ही प्रक्रिया आहे, त्याच्या ऊसाची रिकवरी, त्याच्या लागणीच्या वेळा, हे सगळं रितसर असतं. मग मला सांगा, जर विरोधकांचा ऊस अडवायचाच होता तर संदीप नेजदारचा कसा नेला, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा नेलेला आहे. हे कट रचून पूर्वनियोजित मुद्दा म्हणून कारखाना बदनाम करायचा, प्रशासन बदनाम करायचं यासाठी त्यांनी हा उद्योग केलेला आहे. आणि काल त्याबाबतीत पोलीस प्रशासनानं ताबडतोब तिथं त्यांची सगळी ती चौकशी करून काल रात्री FIR ही दाखल झालेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा या गावगुंडांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, आणि त्याच्या पाठीशी कोण आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली, त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे, आणि या अशा पद्धतीनं हे जे केलं आहे यांच्यावर मोक्याची कारवाई केली पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत. सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत मिळालं पाहिजे,
आणि शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे याची सुरुवात ज्यांनी केली त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीनं आज त्यांना इथं आदरांजली अर्पण केलेली आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिलाराजे एक हॉस्पिटल आहे, तिथं सावित्रीबाई फुलेंच्या नावाने एक हॉस्पिटल पूर्वीचं होतं ते जीर्ण झालेलं आहे आणि आज या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली म्हणून आज सकाळी मी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त सौ मंजुलक्ष्मी मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे की जे जुनं जीर्ण झालेलं आणि ज्याला खूप मेंटेनन्स होतो आहे अशा पद्धतीचं ते हॉस्पिटल ते त्या ठिकाणी नवीन एक हॉस्पिटल अध्यावत जेणेकरून पुढं 30-40-50 वर्ष कोल्हापूरच्या लोकांच्या सेवेमध्ये ते कार्यरत राहील अशा पद्धतीचा एक प्रस्ताव करण्यासाठी मी आज त्यांना विनंती केलेली आहे. खरं पाहता 2 दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार ह्या कोल्हापूरमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव बनवून द्या आणि लवकर त्याच्यावर कारवाई करून एक अद्यावत असं हॉस्पिटल कोल्हापूर शहराला देऊ अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि आज मला वाटते खऱ्या अर्थानं अशा या प्रकल्पाला सुरुवात होणं ही त्यांना श्रद्धांजली ठरेल.